फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त क्रिस्पी आणि टेस्टी अशी मिरची भजी. चला तर मग फटाफट ही मिरची भजी बनवायला सुरुवात करूयात. मिरची भजी तयार करण्यासाठी इथे मी घेतलं आहे 1 कप बेसन, आणि 1 कप बेसनसाठी इथे मी घेतलं आहे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ. आणि मार्केटमध्ये अशा ज्या फुगीर आणि लाईट ग्रीन कलरच्या मिरच्या मिळतात त्या आपल्याला या भजीसाठी वापरायच्या आहेत. या मिरच्या मी इथे घेतल्यात 8 ते 10. पाव चमचा ओवा, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा लाल तिखट. लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलात तरी चालेल. 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मी घेतलाय सोडा. या ज्या मिरच्या आहेत त्यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढून घेणं ऑप्शनल आहे. बिया जर तुम्हाला काढायचे नसतील तर तुम्ही नुसतं याला असं स्लिट करून डायरेक्ट याला बेसनची जे आपण बॅटर बनवणार आहोत त्यामध्ये डीप करून फ्राय करू शकता. मी एक अशा पद्धतीने उभा स्लिट मारून घेतलाय आणि थोडासा इथून क्रॉस स्लिट मारून घेतलाय. याला थोडस ओपन करून आपल्याला हे ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. इथे मी एक छोटा चमचा वापरलाय. चमच्याच्या जी बॅक साईड असते ही चमच्याची, इथून मी या बिया आता अशा पद्धतीने काढून घेते. अशाच पद्धतीने बाकीच्याही मिरच्यांच्या मी बिया काढून घेते. बिया काढल्यामुळे मिरचीचा तिखटपणा जो आहे तो थोडा कमी होतो. मिरचीच्या बिया काढतेवेळी तुम्ही हाताला खोबरेल तेल लावून घ्या थोडंसं, किंवा मग हातामध्ये तुम्ही हँड ग्लोव्ज वापरा. कारण मिरचीच्या बिया काढल्यानंतर हाताला थोडीशी जळजळ होते त्यासाठी. आता या मिरच्या तळण्यासाठी रेडी आहेत. आता आपण बॅटर रेडी करूयात. इथे मी जे 1 कप बेसन घेतलं आहे त्यात मी 2 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ ॲड करते. नंतर यातच आपल्याला ॲड करायचं आहे चिमूटभर हिंग, लाल तिखट, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा हळद, चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मी वापरत असलेलं मीठ तुम्हाला थोडंसं पिंक दिसत असेल, हे हिमालयन पिंक सॉल्ट आहे. हेल्थसाठी खूप चांगलं असतं आपण जेवणामध्ये वापरलं तर. शक्य असेल तर तुम्ही नक्की वापरा. आता हे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात मी आता 1/2 कप पाणी ॲड करणार आहे. थोडं थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत मिरची तळण्यासाठीचं जे बॅटर आहे ते आपल्याला रेडी करायचं आहे. इथे मी 1/2 कप आणि अजून 1 टेबलस्पून एवढं पाणी ॲड केलेलं आहे आणि यात मी अजून 1 टेबलस्पून एवढं पाणी ॲड करते. आता हे आपलं मिरची भजीसाठीचं परफेक्ट बॅटर रेडी आहे. ज्या कपने मी 1 कप बेसन मोजून घेतलं होतं त्याच कपने मी 1/2 कप आणि अजून 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी ॲड करून हे बॅटर रेडी करून घेतलेलं आहे. हे बॅटर जे आहे ते आपल्याला जास्त पातळही नको आहे आणि जास्त जाडही नको आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे. आता आपण मिरच्या तळायला घेऊयात. जे बॅटर मी मिरच्या तळण्यासाठी रेडी केलं होतं यात मी आता 1/2 टेबलस्पून एवढं गरम तेल ॲड करते. तेलाचं मोहन टाकून झाल्यावर पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर रेडी आहे. तेलही मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि शेवटी यात आता मी ॲड करते आहे खायचा सोडा. सोडा ॲड केल्यावर याला लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण मिरच्या तळायला घेऊयात. ज्या मिरच्या आपण बिया काढून रेडी करून ठेवल्या होत्या त्या आपल्याला तयार बॅटरमध्ये डीप करायच्या आहेत व्यवस्थित. आणि ही डीप केलेली जी मिरची आहे ती आपल्याला गरम तेलामध्ये सोडायची आहे. तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे. अशाच पद्धतीने अजून 2 मिरच्या मी यामध्ये सोडते आहे. मिरच्या तळतेवेळी तुम्ही कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्या. मिरच्या कढईमध्ये सोडल्यावर 2 ते 3 मिनिटांमध्ये या सेट होतात. सेट झाल्यावर याला आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त छान दिसत आहेत. खायलाही खूप टेस्टी लागतात या मिरच्या. परतून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला या छान 2 ते 3 मिनिटं फ्राय होऊ द्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जर तुम्ही लो फ्लेमवर या मिरच्या तळल्यात तर यात तेलकट होतील
आणि हाय फ्लेमवर तळला तर या बाहेरून करपतील आणि आतून मिरच्या कच्च्या राहतील. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर या मिरच्या छान क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत. तेलात सोडल्यावर मिरची जास्त वेळ आपल्याला परतत राहायची नाही आहे, फक्त 2 ते 3 वेळा याला आपल्याला परतून छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. या मिरच्या आता दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी अशा फ्राय झालेल्या आहेत. मी आता यांना काढून घेते. थंडगार पाऊस आणि मस्त गरमागरम मिरची भजी खायची मजा काही वेगळीच असते. आता या आपल्या मिरच्या मस्त फ्राय झालेल्या आहेत, मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या मिरच्याही फ्राय करून घेते. आता ही आपली छान क्रिस्पी आणि टेस्टी अशी मिरची भजी खाण्यासाठी रेडी आहेत. ही तुम्ही नुसती चहासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता, खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू.